चोहूबाजूंनी आदळणाऱ्या अरबी समुद्राच्या राक्षसी लाटा आणि समुद्रातील भयंकर वादळाचे तडाखे सोसूनही तब्बल 350 वर्ष दिमाखात उभा असलेला मालवणचा किल्ला म्हणजे छत्रपती शिवरायांच्या अद्भुत वास्तुकलेची साक्ष आहे. मात्र या ठिकाणाजवळ राजकोट इथं 4 डिसेंबर 2023 रोजी उभारलेला त्याच शिवरायांचा पुतळा 26 ऑगस्ट 2024 रोजी अचानक तुटून कोसळण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. अवघ्या 8 महिन्यात घडलेल्या या संतापजनक प्रकाराचे गंभीर पडसाद महाराष्ट्रात उमटू लागलेत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना देशातील पहिल्या आरमाराचे जनक म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या या अद्वितीय कार्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी गेल्या वर्षापासून भारतीय नौदलानं मालवणातील राजकोट किल्ल्यावर नौदल दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर किल्ल्याजवळ 43 फूट उंचीचा छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला होता. अत्यंत कमी वेळात हा पुतळा उभारण्यात आला. त्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. पण अवघ्या 6 महिन्यात पुतळ्याच्या भोवतालच्या भिंती कोसळल्यानं त्याच्या उभारणीवर प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलं होतं. दरम्यान 26 ऑगस्ट रोजी हा पुतळाच कोसळण्याचा लाजीरवाणा प्रकार घडलाय. यामुळं महाराष्ट्राच्या बांधकाम खात्यावर जोरदार टीका सुरू झाली. वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळं हा पुतळा कोसळल्याचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आल्यानं त्याचे जोरदार पडसाद राजकीय वर्तुळातून उमटू लागलेत. या पार्श्वभूमीवर राजकोट किल्ल्याजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसंच शिवप्रेमींना शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे. 25 नोव्हेंबर 1664 रोजी छत्रपती शिवरायांनी मालवण किल्ल्याची पायाभरणी केली होती. त्यानंतर 3 वर्षात 48 एकरात मालवणचा अभेद्य असा किल्ला उभा केला. या किल्ल्याच्या भिंतीवर क्षणाक्षणाला समुद्राच्या राक्षसी लाटा आदळत असतात. पण आजपर्यंत किल्ल्याला साधी चीर देखील पडलेली नाही. पण अत्याधुनिक वैज्ञानिक यंत्रणा हाताशी असताना साधा छत्रपतींचा कणखर पुतळा उभारता आला नाही अशी प्रतिक्रिया आता व्यक्त करण्यात येते. यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला जरूर कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच सडेतोड बातम्यांसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.